ठाण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. राजन विचारांचे कट्टर समर्थक शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात. त्यातलीच महत्त्वाची बाब म्हणजे ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. हितेश पांचाळ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. हितेश, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचं कारण काय आणि कुठे आता ते प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतील? नक्कीच, आपण जर पाहिलं की ठाण्याची ठाकरे गटाची युवासेना आता पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. अर्जुन ढाबी, उपजिल्हा प्रमुख किरण जाधव, शहर अधिकारी अभिषेक शिंदे, शिवसेना शाखा बालकुम, दीपक कनोजिया उपसमन्वयक, राज वर्मा अधिकारी खोपट, असे ते गेल्या 15 वर्षांपासून युवासेनामध्ये काम करत होते. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ते दिवस रात्र काम केल्यानंतर आता लोकसभामध्ये त्यांनी देखील काम केलं होतं. त्या कामामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे गडबाजीचा प्रश्न उपस्थित केला होता त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमुळे. त्यामुळे त्यांनी आता कुठेतरी निर्णय घेऊन आता शिंदे गटात पक्षप्रवेश करणारे वर्षा निवासस्थानी आता काही वेळातच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. नक्कीच, धन्यवाद हितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.